त्याप्रमाणे त्यांच्या आयोगानं अहवाल तयार केला, तो अहवाल सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. भाटिया कमिशन साहेब हे सुद्धा त्याच धर्तीवर आणि काही कमी असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून हा अहवाल एक महिन्याच्या आत आपल्याला सुद्धा मिळेल. आणि मग आपल्याला सुद्धा ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्याची परवानगी मिळेल. आतापर्यंत आपण टाकलेली पावलं, अनेकांनी सांगितलं की हा वेळकाढूपणा आहे, हे फसवतात, परंतु कायद्याच्या कसाऱ्यात सापडल्यानंतर काही पावलं आपल्याला शांततेनं योग्य प्रकारे टाकावी लागतात. त्याप्रमाणे आपण ते टाकली आणि आज मध्य प्रदेश सरकार पुढे गेलं, त्यांना त्यांच्या बाजूने निकाल मिळाला. आता अशा प्रकारचा निकाल सगळ्या देशाला लागू होईल, तो निकाल आपल्याला सुद्धा लागू होईल. त्याप्रमाणे आपण सुद्धा आता आपल्या आयोगामध्ये अहवालाची आपण रचना करणार आहोत. एकूण काय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीच्या आरक्षणासहित निवडणुका निश्चितपणे होतील हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मला मनापासून आनंद होतो आहे की आम्ही अनेक वकील, अनेक कोर्टातले फंडे जे आहेत या सगळ्यांचा जे अवलंबन आतापर्यंत आपण केला आणि ओबीसी आरक्षण शेवटी या देशामध्ये निश्चितपणे मिळेल अशा रीतीचा मार्ग शोधण्यात आलेला आहे. आणि त्याप्रमाणे फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशातलं ओबीसी आरक्षण आता निश्चितपणे वाचल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळेल. धन्यवाद.